यवतमाळ वाशिमच्या जागेवर कोण निवडणूक लढवणार यावरून शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. तीन टर्म खासदार असलेल्या भावना गवळी यांनी आपली दावेदारी पुन्हा एकदा सांगितली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचेच आमदार आणि मंत्री असलेल्या संजय राठोड यांनी देखील लोकसभेसाठी कंबर कसली आहे. तिकडे महाविकास आघाडी मात्र अजूनही उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे यवतमाळ वाशिमचं नेमकं राजकारण काय आहे, भावना गवळी वरचढ ठरणार की संजय राठोडांना संधी मिळणार, हे सगळं समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राहुल गायकवाड. गणित लोकसभेचं या आपल्या मुंबई तक्षक विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी यवतमाळ वाशिम या मतदारसंघाचा थोडा आढावा घेऊयात. यवतमाळ वाशिम या मतदारसंघाची रचना 19 फेब्रुवारी 2008 करण्यात आली होती. ही रचना करण्यात आल्यानंतर 2009 झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भावना गवळी या शिवसेनेकडून इथून विजयी झाल्या. त्यानंतर झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी त्यांची विजयी घोडदौड ही कायम ठेवली होती. 2014 आणि 2019 त्या या मतदारसंघामधून जिंकून आल्या. त्यामुळे यवतमाळ वाशिम हा एक प्रकारे भावना गवळींचा गड मानला जातो. आता या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचा कसा बलाबल आहे ते पाहूयात. या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या 6 जागा आहेत. त्यातील 4 जागांवर भाजपचे आमदार आहेत. एका जागेवर शिवसेना तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भावना गवळी यांना 5,42,098 इतकी मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात उभे असलेल्या काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना 4,24,159 इतकी मतं मिळाली होती. गेल्या 3 निवडणुका काँग्रेस सातत्याने भावना गवळींच्या विरोधात हारत आहे. तर असं आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधील बलाबल. सध्या या जागेवरून शिंदे गटातच वाद सुरू आहे. भावना गवळी चौथ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाल्यात. दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांना आता लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. तशी त्यांनी तयारी देखील केली आहे. आणि याचमुळे गवळी आणि राठोड यांच्यामध्ये खटके उडताना आपल्याला दिसत आहेत. एका जाहीर कार्यक्रमात मेरी झांसी नाही दुंगी असं भावना गवळी थेट म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर जर राठोडांना लोकसभेची उमेदवारी दिली तर मी विधानसभा लढवणार असं देखील भावना गवळी यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे यवतमाळच्या जागेवरून शिंदे गटातच आता रस्सीखेच सुरू आहे. आता भावना गवळी शिंदेंसोबत गेल्याने ठाकरे गटाकडून देखील या जागेवर आता शोधाशोध सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये यवतमाळची जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे. अशावेळी ठाकरेंना तगडा उमेदवार या मतदारसंघामध्ये उतरावा लागणार आहे. आता माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे संजय देशमुख यांना या मतदारसंघामधून रिंगणामध्ये उतरू शकतील. तर तिकडे काँग्रेसने या जागेवर दावा केल्यास त्यांना देखील एका तगडा उमेदवार या जागेवर उतरावावा लागणार आहे. त्यामुळे 3 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींचा पराभव करण्यासाठी मवियाला मोठी तयारी करावी लागणार आहे. असं असलं तरी 3 टर्म खासदार राहिल्यानंतरही हवा तसा मतदारसंघाचा विकास गवळींनी केला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. गेल्या 1.5-2 वर्षांपासून गवळी मतदारसंघात फारशा ॲक्टिव्ह नाहीत असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे याचा फटका भावना गवळींना बसू शकतो. आता शिंदे गटात जर वाद असेल तर भाजप देखील इथून आपला उमेदवार उतरवू शकतो. इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना कदाचित भाजप या मतदारसंघामधनं उमेदवारी देऊ शकतं. आता इंद्रनील नाईक सध्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे ते काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. अर्थात घोडं मैदान दूर नाही आहे आणि जनता जनार्दनच सर्व काही आहे. त्यामुळे जनता कोणाच्या पारड्यात मतं टाकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला यवतमाळ वाशिम मतदारसंघाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.